आणि आता न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये काही महत्त्वाचे रिपोर्ट आपण पाहूयात. सुरुवात करूयात ठाकरे गटाचा आणखी एक नेता अडचणीमध्ये सापडलेला आहे. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पाहूयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. हिवाळी अधिवेशनात नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर ते मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्ता सोबत डान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आणलेला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक 27/2/2024 रोजी पोलीस जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलीस स्टेशनला आरोपी सुधाकर बडगुजर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सलीम कुत्ता 1993 साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी आरोपी असून दाऊदचा हस्तक आहे. 2016 सलीम कुत्ता पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. 24 May 2016 रात्री त्यानं सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून गेले 3 महिने चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केलाय. नाशिक पोलिसांच्या तपासात नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळलं. मात्र या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्याही काही पदाधिकाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. पण गुन्ह्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वगळण्यात आल्यानं केवळ सूड भावनेनं गुन्हा दाखल केल्याचा आरोप बडगुजर यांनी केलाय. शासन एका बाजूला निर्णय घेते की 6 वर्षापेक्षा कुठले रेकॉर्ड ठेवले ते डिस्ट्रॉय करायचं. इन्कम टॅक्स असेल, सेल टॅक्स असेल, इतर शासकीय कारण हे असतील. परंतु माझ्या बाबतीत जे घडलेलं आहे ते दोन्ही केसेसमध्ये 8 ते 10 वर्षापूर्वीचे जे केसेस आहे त्यामध्ये रेकॉर्ड तयार करून बेकायदेशीरपणे गुन्हे दाखल होतात, याचं दुःख आहे. दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्यावरील गुन्ह्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. बडगुजर कोणाची गुंतवणूक ठेवतो तर ती संजय राजाराम राऊतची. म्हणून बडगुजरच्या इन्क्वायरी करत असताना संजय राजाराम राऊत जो ह्याचा गॉडफादर आहे त्या संजय राजाराम राऊतची पण चौकशी झाली पाहिजे. त्याच्यावर पण देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे. त्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाचे नाशिकमधले बहुतेक सगळे पदाधिकारी हजर होते. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. पण बडगुजर यांची 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर ही कारवाई केली. ही भीती आहे आमच्या पदाधिकाऱ्यांची. सुधाकर बडगुजर यांची नुकतीच शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यामुळे बडगुजर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.